ठाण्यातल्या मुसळधार पावसानं विटावा पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलंय, त्यामुळे नवी मुंबईकडे जाणाऱ्यांनी ऐरोली मार्गे जाण्याचं आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलंय. वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हे आवाहन केलंय. यासंदर्भात काही वेळापूर्वी आम्ही वाहतूक आयुक्त रश्मी करंदीकर यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली. रात्रभर फार मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे विटावा सबवे जो आहे त्याच्यात कबरे इतकं पाणी आहे. नवी मुंबईकडून ठाणे आणि ठाण्याकडून नवी मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती तिथून जाऊ शकत नाहीये. त्याच्यामुळे ठाण्यामध्ये विटावा क्रीक नाका ते कॅसल मिल इथपर्यंत ट्रॅफिक वाहतूक कोणी मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंगमुळे झालेली आहे. माझं आवाहन आहे ठाणेकरांना, गरज असेल तरच या मार्गा प्रवास करा, आणि ज्यांना नवी मुंबईला जायचंय त्यांनी ऐरोली मार्गाचा वापर करा. ज्यांना नवी मुंबईहून ठाण्यात यायचंय त्यांनी देखील हा रस्ता टाळावा, त्यांनी ऐरोली मार्गे प्रवास करावा. यासंदर्भात आपण आता अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत. कपिल, काय सध्या परिस्थिती आहे ठाण्यातल्या मुसळधार पावसानं विटावा पुलाजवळ अजूनही पाणी साठलंय का? वाहतुकीची परिस्थिती कशी आहे? नक्की गुशन, पाणी काल रात्रीपासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळे विटावा जो ब्रिज आहे तो सखोल भागामध्ये आहे, त्याच्या बाजूला खाडी आहे आणि मोठ्या प्रमाणात नाले आहेत, त्यामुळे इथे प्रचंड असं पाणी भरलेलं आहे. तो बघू शकता का, अजूनही तो पाणी आहे, एक ते दीड फूट अजूनही पाणी आहे. आणि जे मोठा वाहन आहे त्यांना इथून जाण्यास परवानगी दिलेली आहे, रिक्षा किंवा टू व्हीलर्स यांना इथून जाण्यास परवानगी नाही आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये पूर्णतः वाहतूक कोंडीचं दर्शन सर्व ठाणेकरांना घडत आहे. नवी मुंबईहून येणारा हा मार्ग आहे, त्यामुळे नवी मुंबईकरांना ऐरोली मार्गे ठाण्यात यावं व ठाणेकरांनी मुंब्रा बायपास किंवा मग ऐरोली मार्गे नवी मुंबईत जावं असं आवाहन ट्रॅफिक पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे. परंतु एकंदरीतच ह्या घटनेमुळे पुणे ठाणेकर त्रस्त आहे, कारण की हा महत्त्वाचा रस्ता आहे. तो बघू शकतो प्रचंड असं पाणी अजूनही आहे, 5 ते 6 तास झालेले आहेत आणि अजूनही पाणी जाण्याचं नाव घेत नाही आहे. सर्वात प्रथम म्हणजे जे महानगरपालिकेचं प्रशासन आहे ते कुठेतरी कोलमडले दिसते, कारण की पाणी काढण्यासाठी जे पंप लागतात ते बंद पडलेले आहेत अनेक ठिकाणी. आणि एकंदरीतच ह्यामुळे पुन्हा नाले सफाई झाली की नाही ह्या परिसरात हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. विरोधकांनी आरोप केलेले आहेत की ह्या परिसरामध्ये नाले सफाई झालीच नाही आहे, त्यामुळे हा सर्व प्रॉब्लेम झालेला आहे की हे पाणी साचलेलं आहे. त्याचबरोबर आज ह्याच्या आजूबाजूला खाडी आहे, त्या खाडीचं पाणी इथे येत आहे, पंप जे आहेत ते बंद पडतात, त्यामुळे एकंदरीतच हे लवकर सुरू हा रस्ता लवकर सुरू होईल का नाही हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. अजूनही पाणी जैसे थे तसंच आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.